एक मोठी बातमी समोर येते. राज्यसभा निवडणुकीत आता केंद्रीय निवडणूक आयोगाची एंट्री झाली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठीची निवडणूक रद्द करण्याची मागणी भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजपनं केंद्रीय आयोगाला पत्र लिहून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांची मतं बाद करण्याची देखील मागणी केली आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांचे मतदान करतानाचे व्हिडिओ देखील केंद्रीय आयोगाला पाठवलेत. तर दुसरीकडे शिवसेनेनं देखील सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांच्या मतदानावर आक्षेप घेतलेला आहे. शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून या दोघांची मतं बाद करण्याची देखील मागणी करणार आहे. सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, आपण पाहतोय आता केंद्रीय निवडणूक आयोगाची या संपूर्ण प्रकरणामध्ये एंट्री झालेली आहे, काय सांगाल? नक्कीच, आपण बघतोय भाजपने महाविकास आघाडीच्या 3 मतांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे आपण बघतोय जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेत ही मतं बाद करावी अशी मागणी भाजपने केली होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला यावेळी जी मतदान प्रक्रिया पार पडली त्याचे फुटेज मागवले होते. आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाला या 3 मतदानाच्या वेळचे फुटेज जे आहे ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग आता या फुटेजची पाहणी करणार आणि खरंच त्यामध्ये काही घडलंय का हे देखील पाहणार आणि त्यानंतर निर्णय घेणार आहे. मात्र आपण बघतोय खऱ्या अर्थाने 5 वाजता मतमोजणीला सुरुवात व्हायला हवी होती, मात्र आता आपण बघतोय आज वाजायला येत आहेत. त्यामुळे अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केंद्रीय निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आता हे व्हिडिओ फुटेज जे आहे ते पाहून काय निर्णय देते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच सुशांत, आता केंद्रीय निवडणूक आयोग यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.